हाय गाइस, कसे आहात तुम्ही? आई होप तुम्ही सगळे मजेत असाल. आज मी तुम्हाला आपल्या महाराष्ट्राच्या राज्याची गोष्ट सांगणार आहे. सिंहाला पण गड केला. संध्याकाळची वेळ होती. माँ साहेब आपल्या वाड्याच्या सज्ज्यातून बाहेर बघत होत्या, तेव्हा त्यांना एक आवाज ढवळ किल्ला दिसत होता. याच किल्ल्याचं नाव होत कोंडाड. तेव्हा शोभा तिथे आला आणि म्हणाला, आपली आई कोंडाड्याकडे बघून अगदी दंग झालेली आहे. तेव्हा शोभा म्हणाला, माँ साहेब काय तुमच्या मनात, काय विचार तुमच्या मनात? तेव्हा माँ साहेब म्हणाल्या, किल्ल्यावर आपला भगवा फडकला पाहिजे. तेव्हा शिवबा म्हणाला, आम्हाला सुद्धा माहिती आहे. तेव्हा शिवाजी महाराज आपल्या सगळ्या माऊल्याला जमा केले आणि तेव्हा आपल्या आईची इच्छा पूर्ण करण्यासाठी संध्याकाळी महाराज आई शिवबाने आपल्या सगळ्या माऊल्यांना जमा केलं आणि सगळ्याही आपले कान टवकारले. आता महाराज काय कामगिरी सांगतात ते सगळेही कान टवकारले. तेव्हा महाराज म्हणाले, कोण जिंकेल हा गड? हा अवघड होता. तेव्हा तिथून एक मावळा उठला आणि म्हणाला, मी जिंकेल हा गड. कोण होत ताकदवान वावला? कोण होत विजयधर? कोण होत ताकदवान वावला? तेव्हा त्याचं नाव काय होत? त्याचं नाव तानाजी माळुसरे. त्याच्यासोबत त्याचा भाऊ पण आला होता, सूर्याजी आणि तानाजी माळुसरे हे राम लक्ष्मण सारखे भाऊ होते. तानाजी माळुसरेचा मुलगाचा लग्न होता. तेव्हा शिवाजी महाराजांच्या कडे तानाजी माळुसरेने आपल्या मुलाचं आमंत्रणाचं शिवाजी महाराजांच्या कडे पत्र दिलं. तेव्हा शिवाजी महाराज पत्रिका वाचली आणि म्हणाला, ये काम मी दुसऱ्या कोणाला तरी देतो. तेव्हा तानाजी माळुसरे पटकन उठला आणि म्हणाला, पहिले लगीन माझ्या कोंडाण्याच आणि मग नंतर माझ्या राईबाच. तेव्हा मध्यरात्री तानाजी माळुसरे आपल्या पाचशे माऊल्यांना घेऊन गडाच्या खाली कबर चला. तेव्हा आकाशात चांदण पसरलं होत आणि गडाच्या खाली घनडा झाडी होती आणि गडाचा सुभेदार होता उदयबाण. तेव्हा प्रवेश करायला फक्त दोन दरवाजे होते. ते तानाजी जिथे आला होता तिथे खोल अशी दरी होती. तेव्हा आपल्या सोबत त्यांनी एक घोरपड पण हल्ली होती. ती
कडाला चिकटून बसेल आणि आणि मग ती परवर मावळे चढून जातील. तेव्हा 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 तारारी रस्सी बांधली पूर्ण अंगाला आणि आणि फेकून दिले उघड्या कड्यावर. पण गोरपर वरती चिटकली नाही, खाली पडली. तानाजी राहला राग. तेव्हा तानाजी म्हणाला, ये यशवंती पुन्हा जर खाली पडलीस ना कच्चा बाकरी करून खाईल. तेव्हा तेव्हा तानाजी मालू सरेनी पुन्हा ती गोरपर फेकून दिली उभड्या कड्यावर आणि ती गोरपर बसली चिटकून उभड्या कड्याला. आणि आणि तानाजी आणि तानाजी मालू सरेचे मावले भरभर गड चढले. तेव्हा 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 गडाच्या पहारेकरांना मावल्यांची चाबूल लागली. तेव्हा वरती पोचताच जोरात लढाई सुरू झाली. ते एवढ्या जोरात लढत होते जस वाटते त्या ते जोरात एकमेकावर ढगच फेकत होते. तेव्हा तेव्हा तानाजी मालू सरेनी एक वीर कापले. तेव्हा तानाजी मालू सरेची एक ढालच तुटून गेली. आता काय बर. तेव्हा तानाजी मालू सरेनी आपला वरचा फेटा काढला आणि आणि हाताला उडाला आणि लागला की लढायला. तेव्हा तानाजीच्या तलवार लागताच दोन्ही वीर खाली पडले. तानाजी मालू सरेचे मावले पळायला लागले सुर असे. तेव्हा सूर्याजीने ते पाहिलं आणि आणि धावून गेलं उभ्या कड्यावर आणि आणि तिथे मावले जिथून चढून आले होते त्या दोऱ्यावरून तो दोर त्याला कापूनच टाकला आणि म्हणाला, असे काय महाराजांना आपण काय दाखवायचं. आपल्या आईचं दूध पिया असाल तर लढा जा तिकडे. तेव्हा 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 वेगाने मावले धावले. तेव्हा तानाजी मालू सगळ्याचे मावले धावले आणि 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 जोरात लढायला लागले. तेव्हा पण किल्ल्याचे मावले पळायला लागले. तेव्हा ते घनघोर लढाई सुरू करत होते. तेव्हा शिवाजी महाराज आपल्या राज्याच्या सह्यातून खिडकीतून बाहेर बघत होते. तेव्हा त्यांना गडावर आग दिसली. त्यांना माहिती आलं का गड मावळे गड जिंकले आणि नंतर सूर्याचा दिवस उजळला आणि 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 सूर्याजी सगळी बातमी सांगायला मानत आला. तेव्हा बरोबर तानाजी मालू सरे नव्हता, कारण की तो उभ्या कड्यावरच मेला होता. तेव्हा शिवाजी महाराज म्हणाले, कुठे माझा सिंह. तेव्हा सूर्याजीच्या डोळ्यात पाणी आलं. तेव्हा तो म्हणाला, आपला महाराज आपला तानाजी मालू सरे शत्रूशी लढता सर्वात गेला. तेव्हा महाराजांना धक्का बसला. तेव्हा महाराज म्हणाले, गड आला पण माझा सिंह गेला. असा देवासारखा राजा होता आणि अशीच त्याचे मावळे देवासारखे होते. आता जय हिंद जय महाराष्ट्र. आता नेक्स्ट व्हिडिओ मध्ये जय हिंद. बाय बाय.